संबंध देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील सदाशिवनगर भागातील पुतळा विटंबना केल्याच्या निषेधार्थ परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. काही संकुचित वृत्ती असणाऱ्या विकृत समाजकंटकांनी ही विटंबना करून संबंध देशातील शिवप्रेमींच्या भावना यामुळे दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारणातील विषय नाहीत तर सर्व शिवप्रेमींचा अस्मितेचा विषय आहेत. त्यामुळे या घटनेमुळे सर्व शिवप्रेमींची अस्मिता दुखावली आहे. त्यामुळे त्या सर्व विकृत आरोपींवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध व घोषणाबाजी करून करण्यात आली. यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीराजे यांचा दुग्धाभिषेक करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. मनपा गटनेते जाकीर लाला, विकास लंगोटे, रामेश्वर अवरगंड, शंकर भागवत, अमोल पत्रीकर, विश्वजीत वाघमारे, अनिल कानडे, असलम चौधरी, अनिल पुरी, गोपीनाथ थोरात, अजय देशमुख, शमसू हसनी, संभाजी ब्रिगेडचे नितीन देशमुख, मंगेश भरकड, गणेश थोरात, अजय पाते, सुनील जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. जगाचे दैवत असलेले आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर बंगलोरमध्ये काही समाजकंटकांनी विटंबना करण्याचं काम केलेलं आहे आणि त्या विटंबनेला त्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी एका प्रकारे समर्थन देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि सदर मुख्यमंत्री हे भाजप शासित राज्य असून एका प्रकारे भाजपचं बेगडी प्रेम शिवाजी महाराजाबद्दल या ठिकाणी समोर येत आहे. परभणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री यांना या ठिकाणी राजीनामा देऊन हे ह्या जे कृत्य केलं जे समर्थन केलं आहे त्याचं प्रायश्चित्त करावं असे आम्ही त्यांना त्या भाजपच्या आणि केंद्र शासनाला आम्ही मागणी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे अशब्द आणि विटंबना करण्याचं काम केलं आहे त्या समाजकंटकांना त्वरित शासन करावे ही देखील विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संबंधित त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर सांभाळणाऱ्या प्रशासनाला आम्ही ह्या ठिकाणी करतो आणि आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबन केल्याप्रकरणी आम्ही त्या राज्याचं त्या समाजकंटकाचं पर्यायानं भाजपचं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. MCA न्यूज करिता बाळू घिके, परभणी.